तेजोमय अशा दीपावलीस मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला असून रविवारी धनत्रयोदशी आहे बाजारपेठेत अत्यंत हर्षोल्लासाचं आणि उत्साहाचं वातावरण असून खरेदीची धामधूम सर्वत्र दिसून येते प्रकाशाचा सण असणाऱ्या मंगलमय आणि सुखमय तसंच आनंदमयी अशा दीपावलीला यंदा शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर पासून मोठ्या उत्साहात वसुबारसनं प्रारंभ झाला दीपावलीचा दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे धनत्रयोदशीचा हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात येतो आरोग्याची देवता आणि आयुर्वेदाचे जनक असलेल्या भगवान धन्वंतरींचं या निमित्त मनोभावे पूजन करून वैद्य मंडळी त्यांचं स्मरण करतात तसंच घरोघरी धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मीचं धनसंपत्तीचं पूजन करण्यात येतं या दिवशी लक्ष्मी कुबेराचं धनसंपत्तीचं पूजन केल्यानं घरात धनसंपदा सुख समृद्धी वाढते असं मानण्यात येतं दरम्यान सायंकाळी करण्यात येतं दरम्यान यंदाच्या वर्षी कॅलेंडरमध्ये दोन दिवस धनत्रयोदशी दाखवण्यात आली आहे ज्या जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटानंतर सूर्यास्त होणार आहे अशा जिल्ह्यात शनिवारी तर ज्या जिल्ह्यात सहा वाजून चार मिनिटांपूर्वी सूर्यास्त होत आहे अशा भागात रविवारी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरात अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच रविवारी तेवीस ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे दरम्यान दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहवर्धक वातावरण दिसून येत आहे बाळीवेस टिळक चौक हलवाई गल्ली मधला मारुती नवीपेठ यासह शहरातील विविध भागात खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे यंदाच्या वर्षी खरेदीची धामधूम आणि उत्साह काही वेगळाच असून महागाई असली तरी तितक्याच आनंदात विविध प्रकारची खरेदी तितक्याच उत्साहात केली जात आहे बाजारपेठेत हर्षोल्हासाचं वातावरण असून सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं प्रकाशाचा अनोखा नजराणा आणि उधळण पाहायला मिळत आहे सोमवारी चोवीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असून बुधवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि भाऊबीजा आहे बालगोपाळांबरोबरच अबालवृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता सण असणारा दीपोत्सव म्हणजे आनंदाची लयलूट असते